राज्यमंत्री आदिती तटकरे, पहिला प्रश्न. खासदार म्हणून तुमची ही दुसरी टर्म आहे, 2014 ते 2019 फर्स्ट आणि आता सेकंड. दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला पार्लमेंट मध्ये डिफरन्स काय वाटत? पाणी थंड आहे ना. मला वाटतं 2014 आणि 2019 2014 मध्ये सगळंच नवीन होतं. 2014 चा सुरुवातीचा काळ एकदम सगळ्या गोष्टी समजण्यामध्ये, शिकण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे लीडर्स किंवा जे निवडून आले होते किंवा आणि चांगले ओरेटर्स होते, चांगल्या गोष्टी आम्हाला 2014 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्पीच असतील लोकं देणारे. आत्ता इम्तियाजसारखे लोकं आले, पण अगोदर जे लोकं होतं त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं. खूप त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ स्पीचेस आपल्याला बघायला मिळाले आणि 2019 मध्येही आता नवीन पिढी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले आहेत, नवीन फर्स्ट टायमर्स. तर त्यांच्याकडूनही काहीतरी आपल्याला पहिला एक वेगळा अनुभव होता, आता एक वेगळा. दुसरा प्रश्न इम्तियाज जलीलजी. समजले ना? समजा केंद्रामध्ये तुमची सरकार आली, सत्ता आली, तर प्रधानमंत्री उद्धव ठाकरे चांगलं असू शकतं किंवा शरद पवार चांगलं असू शकतं? जेव्हा सरकार येईल तेव्हा ऑफकोर्स आली. समजा आली, ऑफकोर्स आली, नाव द्या एक. ऑफकोर्स उद्धव ठाकरे सर. ओके, नाईस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट मी रिक्वेस्ट करतो आमदार धीरज देशमुख यांना. आता हे राजकीय प्रश्न बरेच झाले, तुम्हाला साधा सोपा प्रश्न आहे, तुमची आवडती हिरोईन कोण? मी मल्टिपल चॉईस आहे इथे. हा, तेच आहे, तेच विचार करतोय कोण कोण आहे ते. कुछ नाम मैं बोल दूं? असं मल्टिपल्स आहेत. नाही ना, म्हणजे ऑडियन्सला आपल्या चॉईस बद्दल थोडंफार कळेल. हे ओपन माईक आहे, हीट वेव्ह आहे. काय माहिती का, सेफ उत्तर देऊ शकतो मी. दिवंगत कोणाचं तरी नाव सांगा. आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नेक्स्ट प्रश्न विचारा. मला दोन विचारायचे होते, पण एकच विचारू? दोन विचारू. मला त्यांनी पास केल्यामुळे तुम्ही दोन घेऊ शकता. नाही, एकच विचारा, एकच एकच. तुम्ही एक मेडिकल हेल्प सेंटर तुम्ही चालू केलेलं आहे, ते तुम्ही महाराष्ट्र का पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र, कारण 2014 ते 2019 माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं एक CM रिलीफ फंड होतं, ते चांगल्याने काम केलं. तसंच काम तुम्ही तुमच्या ठाण्या मतदारसंघात करतात आहे, तसं काम तुम्ही महाराष्ट्रात करणार काय? नक्कीच. आता वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने आम्ही जे काम करतो आहे, फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये नाही आहे. आपल्याला माहिती असेल की आज 24 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय मदत कक्ष काम करतो आहे आणि वैद्यकीय मदत कक्ष ज्यांनी सुरू, म्हणजे जो पाहतो सगळं काम, तो मंगेश शिवटे मागेच बसलेला आहे. तर पूर्ण महाराष्ट्रभर आपण काम करतो आहे. या मोठं काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने सुरू झालेलं आहे. 24 जिल्ह्यांमध्ये जे व्हॉलेंटियर्स काम करतात ते कुठंही एकही रुपाय आमच्याकडून घेत नाही, स्वयंस्फूर्तीने ते काम करतात. आणि मला वाटतं हा जो पॅटर्न आहे सगळ्याच पक्षांनी जर अवलंबला तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय क्रांती घडू शकते. दुसरा नको, दुसरा. मग सगळ्यांना मला एक एक द्यावं लागेल. नाही नाही, पास झाला, पास झाला म्हणून चला, बरं ठीक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही कोणाच्या कामावर समाधानी आहे? मुख्यमंत्री की अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर, कोणाचं काम चांगलं आहे? मला वाटतं या राज्याचं नेतृत्व करणारे उद्धवजी ठाकरे साहेब, आज ते मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर एकनाथजी शिंदे साहेब काम करत आहेत. त्यांच्यामुळेच आज ते अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत आणि त्यांचं डिपार्टमेंटचं काम, जसं मुख्यमंत्री पूर्ण राज्याचा गाडा आखतायत, त्यांच्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर जे आहेत ते या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच.